आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. चला चला निघा निघा लवकर. अम्मा अम्मा लायसन्स बघू. काय झालं? लायसन्स दाखवा. आपण झालं काय? चेकिंग चालू आहे. दाखवा. गाडीचे पेपर्स दाखवा. कशासाठी? आम्हाला आमचं काम करून द्या. तुम्हाला उत्तर देणं आमचं काम नाहीये. दाखवा. आओ, पेपर्स तरी घ्या. द्या ना मला लवकर. आपण तर इथे जाणार होतात ना. मला काय करायचं दादा? काय कुठे चाललोय सांग तरी. सांगते. जरा धीर धर. काही कधीची विचारतीये सांग की आता तरी कुठे चाललोय आपण. अगं सांगते. ओ दादा चला लवकर चला की. मला वाटलं माझी मैत्रीण. सॉरी. मणी गुड मॉर्निंग मॅम. स्वानंदीला भेटायला आलो होतो. तुम्ही मला समजावलं आणि मला माझी चूक कळली. ही वेळ स्वानंदीवर चिडण्याची नाही, तिला समजून घेण्याची. आणि ती तिच्या पर्सनल गोष्टी मला शेअर करेल असा मी कोण लागून चाललो. पण मॅडम मी मित्र म्हणून नक्कीच मदत करू शकतो. चांगलं आहे तुला तुझी चूक कळली. पण थोडासा उशीरच झाला. तो आनंदीची आई तिला घेऊन गेल. हो मी नंतर येतो. विचारणार नाहीस कुठे घेऊन गेली? कुठे? अबॉर्शन करायला. आई
इथं का आलोय आपण? स्वानंदी, अगं जे घडलंय ते चुकीचं घडलं की नाही, आता पुढं काय करायचं ते ठरवायला नको का? म्हणून आलोय आपण इथं, कळलं? म्हणजे काय म्हणायचं काय तुला? स्वानंदी, तुझ्या भल्यासाठी, तुझ्या भविष्यासाठी आता हा निर्णय घेणं गरजेचं आहे. निर्णय? कसला निर्णय? आपल्याला हे बाळ पाडावं लागल. अगं आई, काय बोलतीस तू? येडी का खोळी तू? मी इथे एक मिनिट भी थांबणार नाही, तू चल माझ्या संग. स्वानंदी, खूप ऐकून घेतलं तुझं, आता फक्त माझं ऐकायचं. तुझ्या पोटात असलेलं बाळ जन्माला येऊ शकत नाही. आई, काय बोलतीस तू? तू एक स्त्री आहेस ना, तू आई भी आहेस ना, असं का बोलतीयस? म्हणूनच मी आई आहे ना, म्हणूनच अगं तुझ्या भल्यासाठी, तुझ्या भविष्यासाठी हा निर्णय घेणं गरजेचं आहे. स्वानंदी, मला माहिती कुठल्या बी जीवाला मारणं हे चुकीच आहे. अगं पण आपण वास्तवाचं भान नको का ठेवायला? हा सांग, ज्या नराधमाने तुझ्या बरोबर हे समज केलं तो तुझ्या नकळत निघून बी गेला, पण आता त्याचे परिणाम तुला एकटीलाच भोगावे लागणार आहे. लग्न न झालेल्या आईला स्वीकारणारा माणूस आयुष्यात मिळणं फार कठीण असतं ग, सहजासहजी नाही मिळत असं कोणी. आणि मला एक गोष्ट सांग, तुला फसवून, तुला अंधारात ठेवून, तुझ्या बरोबर हे संत करून त्यातून हे मूल तुझ्या पोटी आलंय, अशा मुलाला जन्माला घालून तू त्याला आपलं मानू शकशील? त्याच्यावर मनापासून प्रेम करू शकशील तू? हा सांग की. आई अगं, तिचे काही बी घडलंय, त्या बाळाची काय चूक आहे? चूक कुणाची बी असो, अगं पण शेवटी त्याचे परिणाम तुलाच भोगावे लागणार आहेत ना. ज्या माणसाने हे पाप केलंय तो कोण आहे त्याचं साधं नाव बी नाही माहिती आपल्याला. आपण पोलीस कंप्लेंट बी करू, तुझ्याकडे काय पुरावा आहे की हे समजा तुझ्या नकळत घडलंय म्हणून?